नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखीसाठी तुमचा गुडघा जर दुखत असेल तर त्यासाठी कोणतं तेल लावावं याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत बघा आजकाल अनेक जणांना गुडघेदुखीचा त्रास असतो चालताना बसून उठताना जिने चढताना उतरताना अशा पद्धतीने गुडघ्यामध्ये वेदना होतात तसंच काही जणांना गुडघ्यामध्ये ठणकेसुद्धा मारतात म्हणजे बसलेले आहेत काही हालचाल करत नाही आहेत तरी पण गुडघेदुखी ही चालू असते वयाच्या चाळीस पन्नास वर्षानंतर आजकाल आपण पाहतो आहे की अनेक जणांना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास हा होतो आणि हा त्रास हळूहळू वाढत जातो तर अशावेळी गुडघेदुखीमध्ये आपल्याला कोणतं तेल हे उपयोगी पडू शकतं गुडघेदुखीमध्ये कोणतं तेल लावावं याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तसंच कोणत्या प्रकारच्या गुडघेदुखीमध्ये कोणतं तेल हे उपयोगी पडू शकेल तेल तुम्हाला कधी लावायला हवं तेल किती वेळ लावायला हवं दिवसा कोणत्या वेळी तुम्हाला गुडघ्याला तेल लावायला हवं या सगळ्या गोष्टींबाबत विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा होणार आहे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि या माहितीचा फायदा आपल्या गुडघ्यासाठी करून घ्या पुढे जाण्याआधी मित्रांनो जर तुम्ही आयुर्वेदशास्त्र ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा बाजूला नोटिफिकेशनचं बेल ऐकन आहे ते प्रेस करा त्यामुळे जेव्हा आमचा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लगेच उपलब्ध होईल आणि कोणताही आमचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही मित्रांनो गुडघेदुखी का होते हे आधी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा बऱ्याच वेळा गुडघ्यामध्ये वयोमानानुसार झीज व्हायला लागते काही लोकांच्या शरीरात जीज होण्याचं जे प्रमाण आहे ते लवकर व्हायला लागतं आणि त्यामुळे गुडघेदुखी चालू होते साधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्के गुडघेदुखी ही झीज झाल्यामुळे होत असते यालाच ऑस्टिओऑर्थ्रायटिस ऑफ नी जॉईंट असं म्हणतात हा एक प्रकारचा त्रास आहे असं आपण म्हणू शकतो ऑस्टिओऑर्थ्रायटिस ऑफ नी जॉईनमुळे बऱ्यापैकी अनेक जणांची गुडघेदुखी ही होत असते तसंच गुडघ्याच्या आजूबाजूला म्हणजे गुडघ्यामध्ये आपल्या हाडं आहेत आणि हाडाच्या आजूबाजूला काही स्ट्रक्चर्स आहेत तर या स्ट्रक्चर्सला पण जर सूज आलेली असेल तरीसुद्धा गुडघेदुखी होते म्हणजे लिगामेंट इंज्युरी झालेली असेल मिनिस्कस इंजुरी झालेली असेल किंवा टेंडन असतात टेंडन त्या टेंडनला सूज आलेली असेल बरसे असतात त्या बरशांना सूज जर आलेली असेल तर अशा विविध स्वरूपामध्ये गुड त्या ठिकाणी सूज जर आलेली असेल तर त्यामुळे गुडघेदुखी होऊ शकते तसंच रोमॅटर आर्थ्राटिस नावाचा आजार आहे त्या आजारामुळे गुडघेदुखी होऊ शकते युरिक ॲसिड चा त्रास जर असेल तुम्हाला तर त्यामुळे सुद्धा गुडघेदुखीही होऊ शकते यामुळे जर तुम्हाला गुडघेदुखी आहे तर त्याचं निश्चित निदान आधी करून घ्या तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा ते तपासतील तुम्हाला आणि त्यानंतर एक्स रे आहे किंवा एम आर आय आहे अशा प्रकारचे काही तपास आहेत किंवा ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या जे जेणेकरून तुमच्या गुडघेदुखीचं निदान जे आहे ते व्यवस्थित होईल त्यामुळे तुमच्या उपचाराला योग्य दिशा मिळेल गुडघेदुखी का होते गुडघेदुखीमध्ये उपाय काय केले जातात घरगुती उपचार काय आहेत आयुर्वेदिक उपचार काय आहेत तसंच गुडघेदुखीमध्ये आहार काय घ्यायला हवा यासंदर्भात बरेचसे व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहेत त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जर तुम्हाला गुडघ्याबद्दल गुडघ्याबाबत काही त्रास असेल तर हे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि त्याचा फायदा हा घेऊ शकता आता गुडघ्याला जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा आयुर्वेदानुसार त्या ठिकाणी काय होतं हे तुम्हाला मी सांगतो बघा जे तेल असतात वेगवेगळ्या स्वरूपाची ही तेल वातावर काम करतात वातदोष कमी करायचं काम करतात त्यामुळे जर गुडघ्यामध्ये जर वातदोष जर वाढलेला असेल तर तेलाने चांगला फायदा होतो दुसरी गोष्ट म्हणजे तेलं जी, तेल जी असतात ना ती बृहण करणारी असतात म्हणजे जे गुडघ्यामधले जे अवयव आहेत जे स्नायू आहेत ज्या बरसे आहेत लिगामेंट्स आहेत किंवा हाडं आहेत तर ह्या गुडघ्याच्या सगळ्या अवयवांना ब्रुहण करायचं पोषण करायचं काम जे आहे ते तेलाने होत असतं त्याच्यामुळे दोन ठिकाणी दोन पद्धतीने कामं होतात एक तर वाताचं शमन होतं आणि गुडघ्यामधले जे धातू आहेत मांस धातू आहे अस्थिधातू आहे, आहे मज्जा धातू आहे या सगळ्या धातूंचं चांगलं पोषण होतं त्यामुळे जी झीज होत आहे गुडघ्याची ती कुठे ना कुठे त्याला आळा बसला जातो आणि त्यामुळे पेशंटची लक्षणं जी आहेत ती कमी व्हायला लागतात यानंतर एक महत्त्वाचा आणखी एक भाग आपण बघूया की कोणत्या प्रकारच्या गुडघेदुखीमध्ये तेल लावून फायदा होत नाही आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जर वातामुळे जर गुडघेदुखी असेल तर तुम्हाला तेलाने फायदा होईल पण त्याच ठिकाणी जर वात हा वेगळ्या गोष्टींमुळे वाढलेला असेल म्हणजे वात हा कफामुळे वाढलेला असेल किंवा वात हा सामदोषांमुळे जर वाढलेला असेल तर तेल लावून तिकडे फायदा होत नाही आता हे तुम्ही कसं ओळखणार की त्या ठिकाणी सामदोष वाढलेले आहेत का किंवा कफ वाढलेला आहे किंवा रक्तदृष्टी झालेली आहे का तर तुम्हाला काही लक्षणं गुडघेदुखीमध्ये सांगून देतो बघा जर तुमचा गुडघा हा सुजला असेल ठीक आहे गुडघ्याला बऱ्यापैकी सूज आलेली असेल गुडघा एकदम तुमचा ठणकत असेल त्या ठिकाणी लालसरपणा निर्माण झालेला असेल किंवा इन्फेक्शन झाल्यासारखं तुम्हाला जर वाटत असेल तर अशावेळी तुम्हाला तेल लावून तसा विशेष फायदा होणार नाही तर अशावेळी तुम्हाला तेल नाही लावायला हवं तसंच तुम्हाला जर सकाळी उठल्यावर गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना होत असतील तुम्ही सकाळी उठताय आणि उठल्यानंतर तुम्हाला गुडघा भरपूर दुखतो आहे किंवा गुडघा जो आहे तो बेंड करायला किंवा सरळ करायला वाकवायला जर तुम्हाला भरपूर त्रास होत असेल तर मात्र तुम्हाला तेल लावून तसा विशेष फायदा होत नाही याला आपण मॉर्निंग स्टिफनेस असं म्हणतो म्हणजे सकाळी उठल्यावर गुडघा एकदम जखडून जाणे अशा प्रकारची जर तुमची कंडिशन असेल तर मला वाटतं तुम्हाला गुडघ्याला तेल लावून फायदा होणार नाही अशावेळी तुम्हाला दुसरे उपचार करायला हवेत अशावेळी तुम्ही तेल लावू नका आता कोणत्या प्रकारच्या गुडघेदुखीमध्ये तेल लावून फायदा होईल बघा गुडघ्यामध्ये जर तुमच्या झीज झालेली असेल काम केल्यानंतर मग तुमचा गुडघा हा दुखतो आहे किंवा तुम्ही बसला आहात आणि बसून तुम्ही उठता आहात त्यावेळी तुम्हाला गुडघ्याला वेदना होत आहे आणि गुडघ्याला अशी सूज नाही आहे गुडघा असा चांगला गरगरीत सुजलेला नाही आहे अशा प्रकारचा जो गुडघा असेल अशा प्रकारची जर गुडघेदुखी तुम्हाला असेल तर तुम्हाला तेल लावून फायदा होतो तसंच गुडघ्यामध्ये जर तुम्हाला कटकट असा आवाज येत असेल किंवा एकदम गुडघा हलका पडला आहे एकदम लूज झाला आहे अशा प्रकारची भावना जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही जर तेल लावताय तर तुम्हाला फायदा हा होऊ शकतो तर हे एक लक्षात घ्या तुम्ही की गुडघ्याला जर तुम्हाला सूज असेल सकाळी उठल्यावर तुम्हाला भरपूर वेदना होत असतील आणि चरणपणे तास दीड तास त्या वेदना ह्या राहत असतील तर तुम्ही गुडघ्याला तेल लावू नका याच्या उलट जर तुम्हाला चालताना बसताना अशा पद्धतीने जर वेदना होते आहे म्हणजे तुम्ही स्थिर बसला आहात तेव्हा काही वेदना नाही आहे पण तुम्ही उठायला जातात तेव्हा तुम्हाला गुडघे दुखत आहेत किंवा चालताना गुडघ्यामध्ये वेदना होते अशावेळी तुम्हाला तेलाने फायदा होऊ शकतो तसंच डॉक्टर सांगताहेत की तुमच्या हाडांची झीज झालेली आहे ऑस्टिओथ्रायटीस झालेलं आहे कार्टिलेज हे झिजलेले आहेत त्यामध्ये वंगण जे आहे ते कमी झालेलं आहे अशा प्रकारचं जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल तरीही तुम्हाला तेलाने फायदा होतो तेल तुम्हाला लावायला हवं तसंच गुडघ्यामध्ये कटकट आवाज येणं किंवा काही लिगामेंट इंजुरी वगैरे झालेली असेल तरीहीसुद्धा तुम्ही गुडघ्याला जर तेल लावला तर तुम्हाला फायदा हा होताना दिसतो आता मी तुम्हाला गुडघेदुखीमध्ये वे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कोणती तेल लावायला हवीत किंवा वेगवेगळ्या गुडघेदुखीमध्ये कोणतं तेल लावायला हवं याची माहिती देतो बघा मित्रांनो ही जी काही तेलांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्या माहितीसाठी आहेत तुम्हाला ॲक्च्युली जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटायला हवं तुमचं गुडघेदुखी का होते आहे त्याचं निदान करून घ्यायला हवं त्याच्यामध्ये कोणत्या दोषांची वाढ झाली आहे कमी झालं आहे ते तुम्हाला पाहायला हवं आणि त्यानुसार जर तुम्ही तेलं घेतलीत तर मला वाटतं तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि तुमची गुडघेदुखी बरी होण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकेल जेव्हा तुम्हाला गुडघ्यामध्ये वेदना असते चालताना उठताना बसताना अशा पद्धतीने जर तुम्हाला त्रास होत असतो त्यावेळी तुम्ही दशमुलादी तेल आणि सहचरादी तेल अशा दोन पद्धतीची तेलं मार्केटमध्ये मिळतात दशमुलादी तेल आणि सहचरादी तेल ही तेल जी आहेत ती मिक्स करून तुम्ही गुडघ्याला लावा एक दहा पंधरा दिवस तुम्ही लावा कोमट करून लावू शकता यामुळे गुडघ्यातली वेदना ही कमी होताना दिसते काही गुडघेदुखीची पेशंट असतात ते स्थूल असतात त्यांचं वजन जास्त असतं स्थौल्य असतं आणि त्याच्यामुळे वजन जास्त असल्यामुळे गुडघ्यांवर भार येऊन अशा प्रकारे गुडघेदुखी ही होत असते तर अशावेळी जर तुम्ही धानवंतर तेल धानवंतर तेल जर तुम्ही गुडघ्याला लावत असता तर मग तुम्हाला चांगला फायदा होतो धानवंतर तेल हे उष्ण असतं वात कमी करणारं असतं आणि स्थूलतासुद्धा कमी करणारं असतं त्यामुळे अशावेळी जेव्हा तुमचा सांदा हा मोठा आहे गुडघ्याचा सांदा मोठा दिसतो आहे तुम्हाला आणि वजन जास्त असल्यामुळे ज्यावेळी तुम्हाला गुडघेदुखी होत असेल त्यावेळी तुम्हाला धानवंतर तेल जर ते तुम्ही लावताय तर फायदा हा होऊ शकेल यानंतर जर तुम्हाला गुडघेदुखी आहे आणि मुंग्या येत आहेत बऱ्याचशा जणांचे कंप्लेंट्स असतात की आम्हाला गुडघेदुखी पण होते आहे आणि सोबत आम्हाला मुंग्यासुद्धा येतात तर ह्या मुंग्या का येतात त्याचं कारणसुद्धा पाहणं पाहणं आवश्यक असतं डायबिटीसमुळे अशा पद्धतीने मुंग्या येणं बधीरपणा होणं अशा प्रकारची लक्षणं असतात किंवा कमरेची हाडं जी आहेत ती झिजणं आणि नस दबली जाणं सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची लक्षणे येतात तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला पाहणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर घरा घरात लावायचं असेल तर तुम्ही महाविषगर्भ तेल नावाचं एक तेल मार्केटमध्ये मिळतं बाजारामध्ये मिळतं ते तुम्ही लावू शकता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की महाविषगर्भ तेल हे उष्ण आहे गरम आहे त्यामुळे आधी थोडंसं लावून बघा तुम्हाला सूट होतं आहे तर ते अधिक प्रमाणामध्ये तुम्ही लावू शकता गुडघ्याला किंवा तुम्ही ते तेल जे आहे ते खोबरेल तेलामध्ये मिक्स करूनसुद्धा लावू शकता यानंतर अशी कंडिशन्स असते की गुडघ्यामध्ये झीज भरपूर झालेली आहे गुडघ्यामध्ये वंगण जे आहे ते कमी झालेलं आहे अशा प्रकारची जर तुम्हाला लक्षणं असतील तर तुम्ही बला अश्वगंधा लाक्षादी तेल बला अश्वगंधा लाक्षादी तेल हे गुडघ्याला लावू शकता किंवा लाक्षादी तेल मिळतं हे सुद्धा तुम्ही गुडघ्याला लावू शकता ही जी तेल आहेत ती गुडघ्यातले जे स्नायू आहेत हाडं आहेत मांसपेशी आहेत यांना पोषण चांगलं देतात तिथली झीज होणं थांबवतात नवीन पेशी निर्माण करण्यामध्ये सुद्धा ही तेलं मदत करतात त्यामुळे ह्या तेलांचा तुम्ही वापर जरूर करा जर त्या ठिकाणी वंगण कमी झालं असेल तुम्हाला गुडघ्यामध्ये झीज भरपूर झाली असेल तर या तेलांचा तुम्ही वापर हा करू शकता बऱ्याचशा महिला असतात की ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता भरपूर असते हीट असते आणि अशा महिलांनासुद्धा गुडघेदुखीचा त्रास हा होत असतो तर अशा प्रकारचा त्रास असेल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये उष्णतासुद्धा आहे आणि गुडघेदुखी तुम्हाला होते तर अशावेळी तुम्ही चंदन बला लाक्षादी तेल हे तुम्ही गुडघ्यांना लावू शकता यामुळे तुम्हाला फायदा होईल कारण हे तेल जे आहे ते थोडंसं थंड स्वरूपामध्ये आहे त्यामुळे उष्णता वाढत नाही आणि त्या ठिकाणचा वात जो आहे तो सुद्धा कमी होतो आणि पोषणसुद्धा देतं त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जर उष्णता जर अधिक प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही चंदन बला लाक्षादी तेलाचा वापर हा करू शकता यानंतर काही जणांना गुडघेदुखी असते आणि त्यांचं वजन कमी असतं वजन जास्त नसतं साधारणपणे उतार वयामध्ये पासष्ट सत्तर अशा वयामध्ये वजन थोडंसं कमी झालेलं असतं किंवा काही कष्टकरी व्यक्ती असतात शेतकरी आहेत किंवा जे मेहनतीचं काम करतात आणि अशा व्यक्तींना जेव्हा गुडघेदुखीनंतर उतार वयामध्ये व्हाय व्हायला लागते तर अशावेळी काय होत असतं की त्या ठिकाणी झीज जी आहे ती अधिक काम केल्यामुळे किंवा वजन उचलल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये झालेली असते तर अशावेळी तुम्ही महामाश तेल महामाशतेल हे गुडघ्याला तुम्ही लावू शकता त्याने फायदा होतो महामाश तेलामध्ये उडीद असतात उडदापासून हे बनवलेलं असतं आणि उडीद जी असतात ते मांस धातूला पोषण चांगल्या पद्धतीने देतात त्यामुळे तुमचं कष्ट कष्टाचं काम जर भरपूर आधी झालेलं असेल आणि त्यामुळे गुडघ्यांची तुमची जर झीज झालेली असेल तर तुम्हाला महामाश तेल हे उपयोगी पडू शकतं तर मित्रांनो अशा पद्धतीने ही वेगवेगळी तेलं जी आहेत ती मी तुम्हाला सांगितली पण पुन्हा एकदा माझी तुम्हाला अशी विनंती राहील की तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना संपर्क करा आणि मगच तेल लावा तर तुम्हाला चांगला त्याचा फायदा होईल आणखी एक गोष्ट सांगतो जर तुम्ही एखादं तेल जर घेतलं आहे किंवा लावताय आणि एक पंधरा वीस दिवस तुम्ही सलग तेल लावताय आणि तेल लावल्यानंतरसुद्धा जर तुम्हाला तुमच्या गुडघेदुखीमध्ये आराम मिळत नसेल तर तुम्ही पुढे ते तेल लावू नका ते तेल लावणं बंद करा तुम्ही भेटा तुमच्या जवळच्या डॉक्टरांना कारण ते तेल जे आहे त्याने तुम्हाला फायदा होत नाही आहे तर अशावेळी तुम्हाला उगास तेल लावूनसुद्धा काही उपयोग नाही त्या ते ठिकाणी तुम्हाला नीट उपचार करायला हवेत किंबहुना काय होतं की जर सामदोष असतील तर ते अधिक तेल लावल्यामुळे गुडघेदुखी ही वाढत राहते तर ह्या गोष्टीकडे सुद्धा तुम्हाला लक्ष हे द्यायला हवं आणखी एक अतिशय महत्त्वाचा सल्ला मी आपल्याला देऊ इच्छितो ज्या कोणा व्यक्तींना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा गुडघेदुखीचा त्रास होऊन गेलेला आहे किंवा गुडघ्यामध्ये झीज होणे ही प्रक्रिया चालू झालेली आहे त्यांनी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा अभ्यंग करायला हवं अभ्यंग ही आयुर्वेदामधली अतिशय महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणं तिळाचं तेल खोबरेल तेल घेऊ शकता तुम्ही तुमच्या प्रकृतीप्रमाणे आणि हे तेल संपूर्ण अंगाला तुम्ही लावत चाला त्यामुळे तुमच्या हाडांचं सांध्यांचं जे आरोग्य आहे ना ते चांगलं राहतं आणि शरीरातला वाद कंट्रोलमध्ये राहतो ज्याच्यामुळे तुमच्या शरीराची झीज होत नाही बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो हाडांमध्ये झीज होणे गुडघेदुखी होणे किंवा कंबरदुखी असणे तर अशा सगळ्या व्यक्तींना मला असा सल्ला राहील की तुम्ही अभ्यंग करा अंगाला तेल लावा रोज आयुर्वेदामध्ये अभ्यंग करायला सांगितलं आहे तुम्ही रोजसुद्धा लावू शकता जर रोज लावणं तुम्हाला शक्य नाही तर किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी अभ्यंग हे तुम्ही करत चला अभ्यंगावर सुद्धा आमचा डिटेल व्हिडिओ आहे शरीराला तेल का लावायला हवं शरीराला तेलाची मालिश का करायला हवी त्याचे किती सारे फायदे आपल्याला होऊ शकतात या संदर्भात व्हिडिओ आहे त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही तेल लावायला चालू करा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही गुडघेदुखीसाठी तेल लावण्याचा उपक्रम हा करू शकता तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटा आणि त्याप्रमाणे तुमचं तेल आहे ते सिलेक्ट करून लावायला चालू करा जेणेकरून तुमच्या गुडघेदुखीमध्ये तुम्हाला फायदा हा होऊ शकेल मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली ते खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाईप करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ही माहिती जर तुम्हाला तुमच्या उपयोगाची वाटली तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा आमचा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा ज्यामुळे गुडघेदुखीबद्दल ही अतिशय उपयोगी माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा ते करून घेऊ शकतील मित्रांनो आता मी तेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद